नमस्कार। जसं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मुस्लिम बांधवांच्या उपवासाच्या महिन्याला सुरुवात झाली आहे, त्यालाच रमजान अर्थातच बरकतीचा महिना असंही म्हणतात। वाईटापासून दूर ठेवणारा, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा पवित्र महिना, या महिन्याचे पावित्र्य सांगावे तितके कमीच आहे। मी माझा एक अनुभव सांगते तुम्हाला। मी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती वाशीला, तिथे माझी क्लासमेट होती यास्मिन खान करून। तिच्याकडे काही फेस्टिवल असायचं, ईद असायचं, रमजान असायचं, ती आम्हाला इन्व्हाइट करायची आणि आम्ही एकदम आनंदाने तिच्या घरी जायचो। ती आमचं तिथे खूप प्रेमाने आणि खूप आदराने स्वागत करायची। आम्हाला बिर्याणी, शिरकुर्मा, गोड पदार्थ, मिठाई हे सगळं द्यायची। तिथेच फॅमिलीसोबत, फ्रेंडसोबत बसणं, गप्पा गोष्टी करणं, ते एक वातावरण होतं ना, आणि जे वातावरण असतं रमजानच्या महिन्यामध्ये ते खूप एकदम वेगळं असतं, एकदम आनंददायी असतं। पण सध्या तुम्हाला माहितीच आहे की जगभरात कोरोनाचा किती वेगाने प्रसार होतो आहे, आणि या प्रसारामध्ये सुद्धा, या वाईट काळातसुद्धा आपल्याला रमजान साजरा करायचा आहे। पण तो कसा? तर यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत, तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगते। बघा, पहिलं म्हणजे व्हर्च्युअल पर्याय वापरणे। याचा अर्थ असा की तुम्हाला माहितीच आहे की कोरोनाच्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग किती महत्त्वाचं आहे। तर व्हर्च्युअल म्हणजे काय? तर आपण व्हॉट्सअपद्वारे मॅसेज करू शकतो, आपण व्हॉट्सअपद्वारे काही इमोजी सेंड करू शकतो त्या फेस्टिवल दरम्यान, किंवा त्या फेस्टिवलच्या रिगार्डिंग काही इमोजीज असतील तर त्या आपण सेंड करू शकतो। अशा प्रकारे आपण सण हा साजरा करू शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे दोन व्यक्तीच्या दरम्यान हे एक मीटरचं अंतर असणं हे खूप गरजेचं आहे या दिवसांमध्ये। तर ती एक गोष्ट आहे की ती फॉलो करावी सगळ्यांनी। आणि तिसरं म्हणजे की आपण शुभेच्छा देताना, रमजानच्या शुभेच्छा जेव्हा आपण देतो, त्या शुभेच्छा देताना आपण सांस्कृतिक पद्धतीने सुद्धा या शुभेच्छा देऊ शकतो। जसं काय, हात हलवणे, हृदयावर हात ठेवून शुभेच्छा देणे, मान झुकावणे आणि शुभेच्छा देणे, अशा प्रकारचं। आणि चौथं म्हणजे की आता तुम्हाला माहिती आहे की रमजान हा शॉपच्या ठिकाणी किंवा मनोरंजनच्या ठिकाणी, मिठाईच्या दुकानी असा साजरा केला जातो, तर जितकी गर्दी कमी होईल तितकंच आपल्यासाठी चांगलं आहे। तर जास्त संख्येने गर्दी होणार नाही या सगळ्याची आपण काळजी घेतली पाहिजे। तर या वर्षीचा रमजान पण आपण खूप चांगल्या प्रकारे साजरा करूया। तुम्ही सगळेसुद्धा काळजीपूर्वक, रमजान हा महिना आहे तो खूप चांगल्या प्रकारे घालवायची खात्री आहे मला। तर सुरक्षित राहा आणि घरी राहा।